नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या लेक्चरला बी ए वन मध्ये प्रकरण क्रमांक 4 साठी आपण बाह्य कारकांचा अभ्यास करत आहोत. भूमी स्वरूपाची निर्मिती, इव्हॅल्युएशन ऑफ लँड फॉर्म्स या मुद्द्याची चर्चा आपण करतोय. यामध्ये नदी हे बाह्य कारक आहे. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूआकारांची चर्चा आपण या अगोदरच्या लेक्चरला कंप्लीट केलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण विद्यार्थी मित्रांनो नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूआकारांची चर्चा करणार आहोत. नदी आपल्या तिसऱ्या अवस्थेमध्ये ही संचयनाचं काम करत असते. नदी संचयन करत असताना पंखाकृती मैदाने, पूर मैदाने, पूरतट, नागमोडी वळणे, नालाकृती सरोवरे व त्रिभुज प्रदेश यांची ती निर्मिती करत असते. नदी संचयन कार्यामुळे वेगवेगळे भूआकार जी निर्माण करते त्यांची चर्चा आपल्याला एक एक मुद्दा घेऊन, एक एक प्रकार घेऊन करता येईल. नदीच्या संचयनामुळे निर्माण होणाऱ्या भूआकारामधील पहिलं भूआकार आहे ते म्हणजे पंखाकृती मैदान. पर्वतीय प्रदेशातून नदी वाहत येत असते. ज्यावेळी ती पर्वताच्या पायथ्याजवळ येते त्यावेळी तेथील असणाऱ्या प्रदेशाचा मंद उतार असल्याने तिच्या प्रवाह मार्गाचा वेग हा कमी होत जातो. नदीची वहन शक्ती कमी होते त्यामुळे पर्वताच्या पायथ्याजवळ नदीने वाहून आणलेल्या खडकाचे लहान मोठे तुकडे, दगडगोटे यांचं ती संचयन करत असते. या संचयनाबरोबर ती गाळाचंही संचयन करते आणि यापासून तयार होणाऱ्या भूआकारास पंखाकृती मैदान असे म्हणतात. या मैदानाचा आकार साधारणपणे पंख्यासारखा असतो म्हणून या मैदानाला, या भूमिस्वरूपाला पंखाकृती मैदान असं म्हणतात. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर हिमालयाच्या शिवालिक टेकड्यांच्या पायथ्यालगत अशी पंखाकृती मैदाने बहुतांशी नद्यांनी ही तयार केलेली आपणास दिसून येतात. यानंतर दुसरं भूमिस्वरूप आहे ते म्हणजे पूर मैदान, याला फ्लड प्लेन असं म्हणतात. ज्यावेळी नदीला पूर येतो त्यावेळी पुराचे पाणी नदीच्या दोन्ही पात्राबाहेर सभोवतालच्या प्रदेशामध्ये पसरत जाते. नदी पात्रातून वाहत आणलेला गाळ, आणलेले पदार्थ, पाणी ही पात्राच्या सर्व बाजूला हे पसरत जाते. त्याचा वेग, प्रवाहाचा वेग कमी असतो. यामुळे पाण्याबरोबर वाहत आलेला गाळ नदीकाठच्या सभोवतालच्या प्रदेशात तो पसरतो आणि तो संचित होतो. दरवेळी येणाऱ्या या पुरामुळे वरचेवर गाळाचे संचयन होत राहते आणि विस्तृत अशा मैदानाची निर्मिती होते. यालाच पूर मैदान म्हणजे पुरामुळे निर्माण झालेलं मैदान असं संबोधलं जातं. उदाहरण सांगायचं म्हटलं तर भारतातील गंगा यमुनेनं गाळाची अशी मैदानं निर्माण केलेली आहेत. त्याचबरोबर चीनमधील अँगे सिक्यांग नदीनंही असे मैदान तयार केलेलं आहे. त्याशिवाय संयुक्त संस्थानातील मिसिसिपी नदीनंही अशा पूर मैदानाची निर्मिती केलेली आपणास दिसून येते. म्हणजे नदीच्या संचयन कार्यामुळे पंखाकृती मैदानाची पर्वताच्या पायथ्यालगत निर्मिती होते, त्याचबरोबर पूर मैदानाची निर्मिती होते. यानंतर तिसरा संचयन कार्यामुळे निर्माण होणारा भू आकार किंवा भूमी स्वरूप आहे ते म्हणजे पूरतट किंवा नैसर्गिक बांध, याला नॅचरल लिव्ज असं म्हणतात. ज्यावेळी नद्यांना पूर येतो त्यावेळी नदीच्या काठावर पुराच्या
पाण्याचे प्रमाण जास्त राहिल्यास नदीच्या काठावर गाळाचे संचयन जास्त होत राहते. नदीचा काठ गाळाच्या संचयनाने भरून येतो. अशी दरवर्षी प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर कालांतराने नदीच्या दोन्ही काठावर उंच बांध तयार होतात, त्यांना पूरतट किंवा नैसर्गिक बांध असे म्हटले जाते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर भारतातील गंगा नदीनं असे पूरतट किंवा नैसर्गिक बांध निर्माण केलेले आहेत. संयुक्त संस्थानातील मिसिसिपी नदीने, त्याचबरोबर चीनमधील होयांगो नदीने असे पूरतट व नैसर्गिक बांध निर्माण केलेले आहे. यानंतर चौथा जो प्रकार आहे संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूआकाराचा, तो म्हणजे नागमोडी वळणे व नालाकृती सरोवर. याला मिंडर्स अँड ऑक्स बो लेक असं म्हटलं जातं. हा भूआकार नदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये निर्माण होतो. या टप्प्यात नदीच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग खूप मंदावलेला असतो, मंद झालेला असतो. यामुळे नदी संचयनाचं कार्य करते. त्यावेळी नदी पात्रात नदीने वाहून आणलेल्या गाळाचे संचयन होत राहते. त्यावेळी पाण्याचा प्रवाह मंद असल्याने तो गाळ वाहून नेला जाऊ शकत नाही. अशा वेळी नदी त्या गाळाला वळण घेऊन पुढे वाहत जाते. यामुळे नदीपात्रात नागमोडी वळणे तयार होतात. उदाहरण सांगायचं म्हटलं तर भारतातील पुणे परिसरात नीरा नदी, संयुक्त संस्थानातील मिसिसिपी नदी, युरोपमधील राईन नदी, चीनमधील होयांगो नदी या नदीने नागमोडी वळणे निर्माण केलेली आपणास दिसून येतात. नदीला भागदार वळणं प्राप्त होतात. बाहेरील किनाऱ्याची वेगाने झीज होत राहते. नदीच्या पात्राला जवळजवळ अर्धवर्तुळाकार प्राप्त होतो. नागमोडी वळण मोठे असल्यास पुराचे पाणी वेगाने आल्याने नागमोडी आकार तुटतो व नदीचे दोन्ही टोक एकमेकांना जोडले जाऊन नदी तुटलेल्या भागाचे रूपांतर नालाकृती सरोवरात होते. अशा प्रकारचा आकार घोड्याच्या नालासारखा वाटतो किंवा दिसतो. यास नालाकृती सरोवरे या भूमिस्वरूपाला म्हटलं जातं. त्याचबरोबर नदी आपल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अंतिम अवस्थेमध्ये जे पाचवा भूआकार निर्माण करते तो म्हणजे त्रिभुज प्रदेश. याला डेल्टाज असं म्हटलं जातं. नदीच्या मुखाजवळ गाळाच्या संचयनामुळे नदीच्या शेवटच्या टप्प्यात जे मैदान तयार होते त्यास त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. हेरोडोटस यांनी 5व्या शतकात त्रिभुज प्रदेशातील ग्रीक अक्षर डेल्टा वापरले. या टप्प्यात नदी संत गतीने वाहत असल्याने पाण्याचा साठा भरपूर असतो. अनेक उपनद्या येऊन मिळालेल्या असतात. त्यामुळे नदीत गाळाचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे नदी हा गाळ वाहून नेऊ शकत नाही. अशा वेळी नदीचे पाणी वाट मिळेल तेथून सागरात जाऊन मिळते व त्रिभुज प्रदेश निर्माण करते. त्रिभुज प्रदेश निर्माण होण्यासाठी मंद उतार, विस्तृत मुख प्रदेश, सागरी लाटांच्या माऱ्याचा अभाव व गाळाचे भरपूर प्रमाणात संचयन इत्यादी घटकामुळं नदी आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते. सर्व नद्यांच्या मुखाशी निर्माण होणारे त्रिभुज प्रदेश एकसारखे नसतात. त्यांचा आकार भिन्न असतो. त्यामुळे त्रिभुज प्रदेशाचे मुख्य तीन प्रकार पडतात. ते म्हणजे विहंगपाद त्रिभुज प्रदेश, क्षीणाकार त्रिभुज प्रदेश व धनुष्यकार त्रिभुज प्रदेश. अशा तीन प्रकारच्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. बघा, त्याचा उल्लेख पुन्हा एकदा मी करतोय. विहंगपाद त्रिभुज प्रदेश, क्षीणाकार त्रिभुज प्रदेश व धनुष्यकार त्रिभुज प्रदेश यांची निर्मिती होते. उदाहरणार्थ भारतातील गंगा, कृष्णा, महानदी व गोदावरी
इजिप्तमधील नाईल नदी, संयुक्त संस्थानातील मिसिसिपी नदी, युरोपमधील राइन नदी, चीनमधील होयांगहो नदी, मेकँगन या सर्व नद्यांनी विविध प्रकारच्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केलेली आपणास दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चर्चेमध्ये भूतलावर प्रामुख्याने कार्य करणारे जे बाह्यकारक आहे, या बाह्यकारकामुळं, बाह्यकारकाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूआकारांची चर्चा आपण केली. यामध्ये पंखाकृती मैदान, पूर मैदान, पूरतट किंवा नैसर्गिक बांध, नागमोडी वळणे व नालाकृती सरोवरे आणि त्रिभुज प्रदेश यांची निर्मिती नदीनं आपल्या संचयन कार्यामुळे केलेली आहे, याची नोंद आपण या ठिकाणी घेत आहोत किंवा घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही संबंधित असणारी ओघवती चर्चा व्यवस्थितपणे ऐकली पाहिजे, वारंवार ऐकली पाहिजे. त्याच वेळेला मला वाटतं या ठिकाणी